आज लोकसभेमध्ये नॅशनल मेडिकल कमिशन बिल चर्चेला जाणार आहे. या बिलाला IMAचा इंडियन मेडिकल असोसिएशनचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी आजचा दिवसभराचा बंद पाळून काळा दिन आम्ही पाळणार आहोत. या बिलाला, या विधेयकाला IMAचा तीव्र विरोध यासाठी आहे की यातून खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची भरमसाट नफेखोरी कुठल्याही नियमनाव्यतिरिक्त चालवण्या जाणार आहे. त्यांच्यावर कुठलाही कंट्रोल राहणार नाही. त्याच्याने भ्रष्टाचाराला पुरण मिळणार. दुसरी गोष्ट, परदेशातून येणाऱ्या वैद्यकीय पदवीधाराला किंवा ॲलोपॅथी सोडून इतर उपचार पद्धतींमध्ये अभ्यास केलेल्या वैद्यकीय पदवीधारांना इथे ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला मुभा मिळणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी कष्टप्रद हुशारीने ॲलोपॅथीची डिग्री घेतलेली आहे त्यांच्यावर अन्याय आहे. त्याचबरोबर समाजाचा यातून धोका आहे की समाजाला हे कळणार नाही की तो ज्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतो आहे हा खरंच त्या विषयातला तज्ज्ञ आणि अभ्यासक्रम कोर्स आहे की नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा तर खालवणार आहे, वैद्यकीय शिक्षणाची कॉस्ट पण खूप वाढणार आहे. त्याचा परिणाम सरतेशेवटी समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर, सगळ्या उपचार पद्धतीच्या मार्ग. आणि आमचा हा विरोध हा माझ्या किंवा आजच्या प्रॅक्टिशनरच्या इंटरेस्टमधला नसून एकंदरीत भविष्यातल्या वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाला आणि समाजाच्या उपचार समाजाच्या आरोग्यावर येऊ घातलेल्या संकटासाठी म्हणून आहे. आणि म्हणून आज जरी हा बंदाला समजा योग्य तो प्रतिसाद शासन